गुरगाव पालिका कर्मचाऱ्यांनाही मिळणार 7व्या वेतन आयोगाचा लाभ. ड श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा क श्रेणीत अंतर्भाव. निवडणुकीत फायद्यासाठीच दाजी साळकर यांचं कारस्थान. आरोपांचं नगराध्यक्षांकडून कडक शब्दात खंडन. मावेल गुदिन्हो यांच्या कामावर ताशेर ओढ, दाबोळीत करणार चौफेर विकास. काँग्रेस ब्लॉक कमिटीची ग्वाही. मुरगाव पालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर. केंद्राच्या 7व्या वेतन आयोगाचा लाभ या कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत हा ठराव एकमताने संमत झाला. वेतन आयोगाच्या नियमाप्रमाणे श्रेणी वेतन 1800 असेल तरच वेतन आयोग संबंधित कर्मचाऱ्याला लागू होतो. मुरगाव पालिकेतील 90% अधिक कर्मचारी या नियमात बसत नसल्याने ते वेतन आयोगाला मुकले असते. मात्र त्या सर्व ड श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा क श्रेणीत समावेश केल्याने पालिका कर्मचाऱ्यांना आता याचा लाभ मिळणार आहे. ड श्रेणीतून क श्रेणीत अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच मुरगावमध्ये मॉडर्न मार्केटसाठी जी सुडाकडे प्रस्ताव पाठवला असून तो मंजूर होईल असा विश्वास दीपक नाईक यांनी व्यक्त केला. वर्करांक लागून तांकां 7 पे इम्प्लिमेंट करपाचो आमी असं ठरयला. पूण एज पर नोटिफिकेशना प्रमाणे 7 पे फक्त ग्रेड पे तांकां 1800 आसता पळय तांकांच इम्प्लिमेंट जाता. आनी आमचे म्युन्सिपालिटीचे वर्कर्स आहा पळय ते लेस देन ग्रेड ग्रेड पे 1800 आहात. म्हणजे डी ग्रेडींगचे 90% वर्कर्स आहात. आमकां असं करपाक जाय की सगळ्यांक जे आमचे सगळे वर्कर आहा म्युन्सिपालिटी तांकां सगळ्यांक 7th पे इम्प्लिमेंट जावपाक जाय. आनी ते करतले जाल्यार आमकां जे डी ग्रेडीचे एम्प्लॉय आहात तांकां आमी सी ग्रेडीन हाडपाक जाय. आनी ते आमी ऑलरेडी आयज रेजोल्युशन घेतल्या जे डी ग्रेडीचे एम्प्लॉय आहात तांकां सी ग्रेडीन हाडपाचे. आनी आमी गव्हर्मेंटाक धरून ते रेजोल्युशन इम्प्लिमेंट करतले. आनी ते इम्प्लिमेंट जाल्या उपरांत सगळ्यांक आमी 7th पे इम्प्लिमेंट करतले. मॉडर्न मार्केट आमचे जी सुरान खुबशे प्रोजेक्ट घेतलेले आसा. आनी ऑलमोस्ट चडशे प्रोजेक्ट आमचे कंप्लीट जाले आनी काम चालू आहा. आनी ते कन्स्ट्रक्शन आसा आनी थोडे पायपलायनीन आसा. सो आमच्या वास्कोच्या एमएलएन एक लेटर केलेलें की मॉडर्न मार्केट एक कमर्शियल बरें मॉडर्न मार्केट करपाचें अशें. आनी जी सुराक आमी एक रेजोल्युशन घेवन धाडपाचें तिणें आमकां एक लेटर केल्लें. सो तें आमी कन्सिडर केलें आनी कावन्सिलान रेजोल्युशन घेतलें आमी की तें एक मॉडर्न मार्केट बरें प्रमाणान एरियाय उडल्या आनी ती थंय मिसयूज जाता. बशे खाली स्टॉल सारून पडून बसयता तें आमकां बसोवपाचें ना. ह्या कारणान आमी एक बरें मॉडर्न मशीन मार्केट तें आमी करपाचें अशें आमी ठरयलां. आनी आमी ऑलरेडी रेजोल्युशन घेतलें आनी तें आमी जी सुराक धाडटा. वास्को शहरान खरेंच एक मार्केटाची गरज आसा. आनी आयज आमी रिजॉल्व केला कितली वर्सां जाली आमी मार्केट बांदपाची प्रयत्न करता. पूण आयज एमएलएन तुका प्रोपोजल मूव केल्ल्या बरोबर आमी रिजोल्युशन घेवन दिल्लें आसा की हांगा एक बरें मार्केट जावचें म्हणून, एक मॉडर्न मार्केट जावचें म्हणून. तशेंच 7th पे हे करपाचें रिजोल्युशन घेतलां आमी लेबर्सां खातीर. ते डी क्लासीन येता तांकां पयलीं आमी सी क्लासीक हाडून तांकां गोटीव्हीसाठी सिद्धय हिरेमठ. येत्या निवडणुकीसाठी वास्कोतून निवडून येण्यासाठी दाजी साळकर कारस्थान करत असून पालिका व मुख्याधिकाऱ्यांवरील आरोपांचे शिंतोडे राजकीय फायद्यासाठी असल्याचं सांगत नगराध्यक्ष दीपक नाईक यांनी आरोपांचं स्पष्ट शब्दात खंडन केलं. गेल्या दिवसात दाजी साळकर व रोचना बोरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी आमदारांचे एजंट म्हणून काम करतात असा ठपका ठेवला होता. जर आमदार, पालिका व राज्यकर्ते यांनी एकत्र काम केलं नसतं तर मुरगावचा आज झाला इतका विकास झाला नसता असं नाईक यांनी स्पष्ट केलं. तसेच बीजेपीच्या पॅनलखाली ते दोन्ही नगरसेवक निवडून आले आहेत आणि आता पक्षाविरुद्ध कुरापती सुरू असून त्यांची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे केल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल असा विश्वासही व्यक्त केला. फाटी आमच्या एका काउन्सिलरान चेअरपर्सन म्हणजे माझे आणि चीफ ऑफिसराचे आणि आमच्या काउन्सिलरचे एलिगेशन्स घातले आणि दोन पेपरांचेर सुद्धा येले ते की म्युन्सिपालिटी तिका कॉपरेट करना स्टेप मदर म्हणटा तो आणि किती आपल्या असे तो क्रिटिसाइज करता. आणि ते दोघा काउन्सिलरान किती सांगलं की आम्ही सपोर्ट विथड्रॉ करता म्हणून काउन्सिलरचा. हे जे काउन्सिल जे आहात पण फर्स्ट टाईम इन हिस्ट्री ऑफ मुरमुगाव म्युन्सिपल काउन्सिल हे काउन्सिल इज बॅक बाय बीजेपी आणि फर्स्ट टाईम फूल मँडेट येलेले असा. आणि म्हाका सांगूक इच्छिता की हे जे आमचे काउन्सिल जे आहात पण ते काउन्सिल काउन्सिलर बसच्या पहिली आम्ही एक पॅनल काढलेलो बीजेपी पॅनल म्हणणारे काढलेलो बीजेपी पॅनल. आणि हो जो काउन्सिलर दोग जण म्हाका ना म्हणून सांगतात पण ते बीजेपी पॅनलाचे जिंकलेले
आणि हे जे काउन्सिल आहा पळय त्या आम्ही वी आर बिहाइंड बीजेपी आणि जसे त्या लास्ट जो दोग जण म्हणटा पळय दाजी साळकर आणि रोशना बोरकर ही बीजेपी पॅनलाची काउन्सिल आणि त्यांच्यानी बीजेपीचे कॉन्टेस्ट करून ती जिंकलेली आहात. हांव सांगूक सोदता हे जे काउन्सिल आहा पळय ते आम्ही कोणाक ऑपोजिशन म्हणून ट्रीट करिना. त्यांनी एक तो आमच्या म्युन्सिपाल्टीचं एलिगेशन घेता की म्युन्सिपाल्टीचो चीफ ऑफिसर आणि चेअरपर्सन एजंट काय वागता म्हणून एमएलएचे. जेव्हा म्युन्सिपाल्टी चेअरपर्सन आणि एमएलए मिनिस्टर युनायटेड चलता पळय त्यांनाच म्युन्सिपल एरियाचे डेव्हलपमेंट जाता. आयज हांव सांगूक सोदता जमच हांव त्या आम्ही त्या एमएलए एजंट कसे वागता की हांव सेपरेट टॉन करून वाचत त्या एमएलए जमच सेपरेट टॉन करून लागले जाल्यार वास्कोची कांयच उदरगत जावची ना. आयज काउन्सिल आमी टेक ओवर केल्या उपरांत विथ द हेल्प ऑफ एमएलए हांव गव्हर्मेंटा कडसून जवळ जवळ 8.90 लाख हांगा हाडून पावलो त्या सिटीच्या आमदाराक. हितून तो इवन तुमकां प्रेसांक मिसगायड करता. तुमी म्हाका एक एक सांगा की म्युन्सिपाल्टीन तेणी तुमकां आफयले प्रेस कॉन्फरन्स घेतले आनी सांगलें की म्युन्सिपाल्टी तुमकां हें करता म्हूण ताका कॉपरेट करिना म्हूण खंयच्या हेचे ताका कॉपरेट करिना आमी. आयज तेणी हीज ट्रायींग टू कॉन्टेस्ट अगेन्स्ट फक्त पॉलिटिकल मायलेज घेवपाक लागून तो करता. ताका इलेक्शनांत कॉन्टेस्ट करपाक जाय म्हणून करता. हांव एकूच म्हणूंक सोदतां की काउन्सील मिटिंगेक इतले काउन्सील मिटींग जालो एकदां तरी पॉयंट रेज केला. समज ताका गर्ज आसा कितें जाल्यार काउन्सील मिटिंगेक रेज कर न्हू पॉयंट. तूं काउन्सील मिटिंगेक तूं ओगी रावता आनी भायर कितें उलयना. भायर कितें उलयता तुमच्या कडेन. काउन्सील हो फोरम आसा. ह्या फोरमाचेर तूं रावन एक तुका स्टेज आसा थंय रावन तूं उलोवन आमचे कडेन आर्ग्यू करूंक शकता की तेजे नॅसेसरी एक्शन घेवपाक जाय म्हणून. कित्याक तो आमच्या पार्टीक खूब डॅमेज करता. जी जे पार्टीच्या कुस्तारांनी कितें जे केलां पळय लोकां कडेन गुडवील जोडलो फक्त पार्टी कुस्तार केला तेणी स्वतःचे आपले कांय करूंक ना. समज जे बी जे पी पार्टीन जी समज गृह आधार लाडली लक्ष्मी स्किमी ज्यो केल्लेल्यो आसा कसल्यो जावं त्यो तेणीन त्याच गव्हर्मेंटाची आधार घेवन तेंची कामां केल्ली आनी तेंची मनां जिखलेलो आसा. सो तेका लागून तो तेंकां बरो आसा. पूण ते जितले तेणी जे आतां तो हें करूंक सोदता पळय ते पार्टीच्या लेवलार केलां न्हू. आणि तो आता पार्टीच्या अगेन स्वतः. सो पार्टीकडे आम्ही ऑलरेडी सांगलेले असं कंप्लेंटही केलेली असं पार्टी नेसेसरी एक्शन घेतलीच. गोटीव्हीसाठी सिद्ध यहिरीमल. दाबोळीने गेल्या अनेक वर्षात विकास पाहिलाच नाही. माविन गुदिन्हो यांनी लोकोपयोगी कामं काहीच केले नाहीत. परंतु काँग्रेस दाबोळीचा सर्वांगीण विकास करत एक विकसनशील सरकार देणार असं प्रतिपादन दाबोळी काँग्रेस ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष फ्रान्सिस्को नन्स यांनी केलं. दाबोळीतल्या चौफेर विकासासाठी प्रत्येक भागासाठी स्वतंत्र जाहीरनामा करणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. यावेळी माविन गुदिन्हो यांच्या कारभारावर सणसणीत चपराक मारत काँग्रेस सत्तेत आल्यास काय काय करेल याची सविस्तर माहिती देण्यात आली. कोणा नाम दोन आलं नाही. यो यो रे तू यो प्रेझिडेंट होता तू मेंबर होता देश का कोणा केलं नाही. आपला पोझिशन नाही आहे. जो भाव आम्ही बोलता कोणी ते इले ते सगळे इम्पॉर्टंट कोणी इले पांच बार एलो मेंबर आहे सगळे आज येऊपा मिळणं. अराउंड 32 मेंबर ब्लॉक आमचो ते बाद आमचे मायनॉरिटी ब्लॉक आहात आमचे सेवा दल हा आमचो युथाचो हा आणि महिला हा भाषे आम्ही सगळे एकवटान काम करताय आणि एकवटान काम करून आम्ही वर फुडें पावले. आमचे डोर टू डोर कॅम्पेनिंग आमगे चालू केले. आम्ही जोरान चालू केला. आमगे चिपोर्ना विहारानगर दाबोलीम आलतो दाबोलीम माटवे दाबोलीम आमचे आलतो चिकालीम आसोय दोंगरी रेजना मंदी हथरश नगर काफेरान मेर्सेस आणि थोडासो कुडको आमगे हाऊसिंग बोर्ड दिवाळे हे आख्खी एरिया कवर केली आहात. कारण 30% कॅम्पेनिंग करून आमगेले बांधले उमदार जाग्यार बांधलेली घरां आल्त दाबोली आसरी दोंगरी आल्त दाबोली आल्त चिकालीम चिपोर्णा बोगमोळो आल्त बोगमोळो तशेंच आमचें निवाडे हांगा सगळीं खुबशीं आसात आनी मेजोरिटी 70% म्हणत जाल्यार अशेंच लोक एक उमदार एन्क्रोचमेंट जाल्ले लोक आसात. जागो एन्क्रोचमेंट केला तो थोडो आसा पूण घरां चड आसात. सो ही एरिया आमकां दिसता की गव्हर्मेंट सदांच प्रत्येक वेळ म्हणटा की आमी रेगुलरायज करता. कशें रेगुलरायज करतले ते खबर ना. रेगुलरायज करतले जाल्यार एका मनशाक टायटल आसपाक जाय टायटल येवपाक जाय तो जाग्याचो ओनर जावपाक जाय. म्हाका दिसता की आमी म्हजे सजेशन गव्हर्मेंटाक आसतले फुडें की आमी ही जागा लँड एक्विजिशन करची अंडर हाऊसिंग बोर्ड आनी तातूंत कितें इम्प्रुवमेंट्स मॅक्झिमम करता ते पळोवपाक जाता ते करचे. रिहॅबिलिटेशन जाल्यार रिहॅबिलिटेशन करचें. खंय बरीं घरां आसात वेवस्थीत रोड्स आसात सगळे आसात तांकां ते जागे अलॉट करचे थ्रू हाऊसिंग बोर्ड. हे म्हजे पोप्युलर सरकारा कडेन आसतले आनी तांचे खातीर वावर आमचो सगळ्यांचो आसतलो आनी हांवूय तांकां
हें करपा खातीर आमचो एक इंट्रस्ट आसा आमचो ब्लॉकाचो. ब्लॉकान आमी डिस्कस केला हें घरा बद्दल की हें आमचें करूंक जाय म्हणून एक फावट. आनी दाबोली कॉन्स्टिट्युएंसीचें रिप्रेजेंटेशन आसतलें हें लोकां खातीर आनी हांचें बरेपण करपा खातीर. इज आर दाबोलीम ग्रावंड विच इज एट द रेल्वे स्टेशन. फॉर इयर्स इट इज बीन टोल्ड इन अ डिफरंट मॅनर दॅट द ग्रावंड विल ओन्ली बिकम and that is the holy hopes. I remember our MLA came to that very ground and said it will be done within 6 months time. It has been years now that it has been going through. Again coming back to some special areas where I want to bring, the areas which I want to highlight is like the Chikolna area where there is a shortage of water. The roads are not maintained. When we went along and took that awareness among people, we took their reviews, that was brought to our notice that this area has been left out. So this I want to bring forward to you, that if the Congress committee is given a chance, this will be our priority works done at this very area. GOTV साठी सिद्ध यहिरीमठ. सांतेरात येथील मच्छीमारांना फिशिंग रॅम्प नसल्याने मच्छीमारी करणं धोक्याचं बनत चाललं होतं. त्यामुळे त्यांची अनेक वर्षांपासूनची रॅम्पची मागणी होती, जी अखेर पूर्ण होताना दिसत आहे. मच्छीमारांच्या फायद्यासाठी व सुरक्षेसाठी रॅम्प महत्वाचं असल्याचं प्रतिपादन करत आरडीए मंत्री अलिना सल्ढाणा यांच्या हस्ते रॅम्पची कोनशिला बसवण्यात आली. यावेळी मत्स्योद्योग संचालिका शर्मिला मॉन्तेरो व इतर मच्छीमार उपस्थित होते. मच्छीमारांची ही मागणी रास्त होती असं सांगत बांधकाम खर्च जवळपास 29 लाख असल्याचं सांगण्यात आलं. या रॅम्पमुळे जीविताचा धोका टळला असून सुलभरित्या मासेमारी करता येईल अशी भावना मच्छीमारांनी व्यक्त केली. कोणकाराचे जीवितान एक खुशालकायेचो दीस, कित्याक आयज तांची रॅम्पाचे काम सुरू जाता. म्हाका उगडास आसा 2000 वर्सा हांव हांगा मातांनी स्वर्गेस्त मातांनी सालदाया बराबर येयलेली तेन्ना तो अशें म्हणटालो की दीस रॅम्प इज व्हेरी इम्पॉर्टंट एन्ड व्हेरी एसेन्शियल फॉर द फिशरमॅन ऑफ दीस एरिया. आनी आयज ताजे सपोर्ट ताजो आवंडो रामपणकारांचे खातीर पुराय जाता. कित्याक आयज आमी फावंडे नाल्ल फोडला टू स्टार्ट द वर्क ऑफ द रॅम्प. आनी एज पर द इन्फॉर्मेशन गिवन द कॉस्ट ऑफ दीस रॅम्प will be 28,95,000. Ani amcho contractor jaun asa Srirang Naik. The length of the ramp is about 45 meters and the breadth is 6 meters. No issue of encroachment at this place has been brought to my notice so far. But yes, I think the concerned authorities may be they could have a site inspection and decide, you know, who are the violators, if there are any violations and who are the violators, and take action accordingly. It was a long pending demand of the fishermen in this area, and he was pursuing the file now and then. But unfortunately, although we wanted to do it for last almost 5 years and maybe even before that, but somehow or the other, maybe because of the no access of the road proper to this place, no one was coming for the tender. Yeah, I think it has must have taken at least some 5-6 tenders, 6th tender, and then it is this contractor who has taken up the work. And I am happy that at last the work has started. And I am sure that it will benefit the fishermen of this area. And the fishermen should be united and work together so that they can use this place without any much of a problem. हे म्हळ्यार आमचे पिळगे आनी पिळगी पयलू सद्याक सातरे आमी नुस्तेकार आमचे आशिल्ले, जायतशे जाणटे आमचे मरोन गेले. सो खरें हांगा काळाची गरज म्हण गरजेचें रॅम्प जाय आशिल्लें. सो हांगा बोगमाळ बीच कशें रॅम्प पडटा, हांगा आमचे सगळे फातरच. सो तरी पूण आमचे नुस्तेकार आमगे मरोन हांगा झुजोन वसाडी बिसाडी हांगा नुस्तें मारताले. सो तो जाणटेल्याचो टायम काळ आजून देखून तेंच आशिल्लें सिच्युएशन. सो आतां आमचे हे रॅम्प घातले कारणान गव्हर्मेंटान म्हणल्यार आमकां बरी सुविधा आनी बरें जालें आमचें, की फाटले तेंप आमचें कितें जातालें व्हडी बिडी परतून पडटालें, मनीस बुडोवन मारपाचे अशें चान्सीस आशिल्लो. सो ते कारणान आमी गव्हर्मेंटाक रिक्वेस्ट करून पूण कोणूच टेंडर घेवपाक फुडें येनाशिल्लो. त्या कारणाक
आता टेंडर एक आमचे श्रीरंग भाव मुंट्यांनी घेतले आणि निसरण ताका रिक्वेस्ट केलो त्याच्या उपरांत बरे आमक दिसले जीवाक. गोटीव्ही साठी सिद्ध यहिरेमठ.